घाटकोपर मध्ये मोठी दुर्घटना घडली आणि या होर्डिंग दुर्घटनेतला आरोपी भिंडे आता गेला तरी कुठं असा सवाल उपस्थित होतोय. कारण 24 तास उलटून गेले तरी देखील भावेश भिंडे फरार आहे. भावेश पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल याच निमित्तानं उपस्थित होतोय. तर भावेश भिंडे कुटुंबासह कुठं गायब झाला असे अनेक सवाल उपस्थित होत आहे. तर भावेश भिंडेला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात. ज्योत्स्ना, होर्डिंग दुर्घटनेतला आरोपी भिंडे हा फरार झालेला आहे, 24 तास उलटून गेले तरी देखील त्याचा शोध पोलिसांना घेण्यामध्ये यश आलेलं नाहीये. तर भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडत नाहीये हा प्रश्न क्रमांक एक उपस्थित होतो. तर प्रश्न क्रमांक दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा, भावेश भिंडेला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे या संदर्भातले अपडेट काय मिळतात? अगदी बरोबर आहे, कारण घाटकोपरमध्ये जी होर्डिंग, अनधिकृत होर्डिंग पडून जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे जे रेस्क्यू टीम होती त्यांनी 89 जणांना बाहेर काढलं होतं, ज्यापैकी 14 जणांचा मृत्यू झालेला होता. या सर्व प्रकरणाची अधिक चौकशी ज्यावेळेस करण्यात आली त्यावेळेस भावेश भिंडे हे नाव समोर आलं होतं, कारण यांचंच हे अनधिकृत होर्डिंग आहे असं सांगण्यात आलं होतं. आणि या भावेश भिंडेवरती जे आहे पोलिसांमध्ये तक्रार दाखल होऊन सुद्धा भावेश भिंडे जो आहे तो अद्यापही मुंबई पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. मुंबई पोलीस जे त्यांच्या अनेक चांगल्या कामांसाठी ओळखली जाते अशामध्ये एक ठेकेदार असतो, एक एजंट असतो जो पोलिसांच्या हाती लागत नाही. अनधिकृत जे होर्डिंग मुंबईमध्ये लागलेले असतात त्या होर्डिंगला नेमकं जबाबदार कोण आहे आणि त्यांची कशी ते नेक्सस चालतं, म्हणजे परवानगी कोण देतं, मग ते जेव्हा होर्डिंग उभं केलं जातं त्याच्यावरती कारवाई कोण कोण ते डिपार्टमेंट केले जात नाही, मग ते रेल्वे प्रशासन असो किंवा मुंबई महानगरपालिका प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो. आणि मग ज्यावेळेस महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे तुर्तास, धन्यवाद. पुढच्या बातमीकडे होतोय. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.